पुण्यातले अनेक भाग नैसर्गिक आपत्तीनं बुडवले की मग लोकांना नीट सूचना न देता रात्रीतून खडकवासला धरणाचं पाणी सोडलं गेलं, यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. पाहूया ठळक घडामोडी. पुण्यातल्या चरोली बुद्रुक मध्ये दुर्घटना होता होता राहिली. या भागातल्या नदीला पूर असताना एक गाडी पाण्याच्या प्रवाहात थेट खड्ड्यात जाणार होती, मात्र स्थानिकांनी वेळेआधीच गाडीतल्या दोन्ही जणांना बाहेर काढलं. आळंदी पोलीस स्टेशन मध्ये वहां पे कॅमेरा आहे क्या विवेक? सरोली शेखर सिंग, तुमच्या पीसीएमसीच्या एरियामध्ये कुठं पाणी जास्त झालंय का चिखली वगैरे सरोलीच्या परिसरात? पुण्यात हजारोंच्या संख्येने गाड्यांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. बोपोडी भागात अशा प्रकारे एक गाडी वाहून आली होती. आळंदीच्या इंद्राणी पात्रात कंटेनर वाहून जातानाची दृश्य समोर आली आहेत. एक कंटेनर पुलाच्या भिंतीला धडकल्यामुळे अडकून पडला. पुण्यातल्या मेट्रो स्टेशन वरून घेतलेला हा व्हिडिओ पुण्यातील पूरस्थिती सांगण्यासाठी पुरेसा आहे. या भागातला हा पूल पूर्णपणे पाण्यात गेल्यानंतर पूर्ण भागाची स्थिती या व्हिडिओतून समोर आली आहे. अनेकांचा श्रद्धासा नसलेलं चिंचवडमधलं मोरिया गोसावी मंदिराला पाण्याने पूर्णपणे वेढा घातला. पवना नदीच्या पात्रात वाढलेलं पाणी मंदिर परिसरात शिरलं. सर्वसाधारण स्थितीत मंदिर असं दिसतं आणि पुरानंतर अशी दृश्य होती. जे मोरिया गोसावींची समाधी मंदिर जे आहे ते देखील या ठिकाणी पाण्याखाली गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. 30 ते 40 फूट उंची असलेल्या या मंदिराचा पूर्ण वेढा जो आहे तो पाण्याने घेतलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. विठ्ठलवाडी इथले भक्त पुंडलिक मंदिर पाण्याखाली गेले. सर्वसाधारण स्थितीत हे मंदिर अशा प्रकारे दिसत, मात्र पुरानंतर जवळपास अर्ध मंदिर पाण्याखाली आलं. तब्बल 18 वर्षांनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडवरून आळंदीला जोडणारा पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे आळंदीचा पिंपरी चिंचवड आणि पुण्याशी असलेला संपर्क तुटलाय. इंद्राणी दुथडी भरून वाहते. इंद्राणी नदी जी आहे ती दुथडी भरून वाहू लागलेली आहे. अशाच पद्धतीने देहू परिसरात देखील देहूचा संत तुकाराम महाराजांचा इंद्रायणीचा घाट जो आहे तो देखील या ठिकाणी पाण्याखाली गेला आहे. वडगाव शेरीमध्ये आनंद पार्क भागामध्ये झाड कोसळलं. एक दुचाकी स्वार त्यामुळे किरकोळ जखमी झाला असला तरी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. नाल्याचं पाणी तुंबल्यामुळे चाकणखेड मधल्या खराबवाडीमध्ये काही मुलं गच्चीवर अडकून पडली होती. या सर्व मुलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. पुण्यातल्या ज्या सोसायट्यांमध्ये पाणी साचलं होतं त्या भागामध्ये पुणे महापालिकेचे कर्मचारी लोकांना सतर्कतेचं आवाहन करत होते, त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. हॅलो नमस्कार, मी महानगरपालिकेतर्फे आलोय. कृष्णा रेसिडेन्सी आहे. इथं पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. आता पार्किंग लेवल पर्यंत पाणी वाढलंय. जर पाण्याचा प्रवाह वाढला तर वरच्या अजूनही पाण्याची पातळी वाढू शकते. महत्वाची तुमची जी काही कागदपत्र किंवा तुमचं सामान असेल उंचावरती घरात ठेवा आणि सगळ्यांनी इमारतीच्या बाहेर या. पुरानंतर मुळामुठा नदीचं रौद्ररूप धारण केलं होतं.
पुराची भीषणता लक्षात आणून देणारा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. गणपतीच्या आगमनासाठी ढोल पथक सज्ज होत आहेत. नदी काठावर त्यासाठी सराव देखील केला जातो. त्यापैकी अनेक ढोल पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले. हे पुण्यातलं ओंकारेश्वर मंदिर आहे. नदीच्याच काठावर असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये पुराचं पाणी साचलं होतं. पुण्यामध्ये हिंजेवाडीमधल्या प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे काय स्थिती होती त्याचा एक व्हिडिओ एका व्यक्तीनं चित्रित केलाय. बचाव दल आणि स्थानिकांनी सुद्धा पुण्यातल्या पूरस्थितीमध्ये अथक परिश्रम करून अनेकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. पुण्यातल्या बंड गार्डन भागामध्ये काय स्थिती होती त्याची दृश्य पुणे मेट्रो मधून टिपली गेली आहेत. यातून मुळामुठा नदीचं धारण केलेलं रौद्ररूप सुद्धा स्पष्टपणे दिसतं. पुराआधी जलपर्णी न काढल्यामुळे पाणी कमी झाल्यानंतर असं चित्र समोर आलं. विशेष म्हणजे हा पूल पुणे महानगरपालिकेच्या शेजारचा टिळक पूल आहे. दरम्यान पुरानंतर महापालिकेनं जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.